तेव्हा सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो भाऊ दुसरे जे बांबू उपटायचा भास करा आता आता आमच्या टोळीत आणि एवढी गळ्यात लटकवा गण गुतली तुमची आता बरं आता कार्यकर्ते मंडळी उत्तर द्या तुम्हाला घरात गावात समाजात सद्यस्थितीला काय मार्केट आहे सद्यस्थितीला ए सध्याच्या आजच्या मितीला तुमचं मार्केट काय आहे तुम्ही ज्यांना दीड महिना शिवे दिले ते एकत्र आले तिघे बी तुम्ही मेले ना बांबू उपटून सत्य काय शेतकरी शेतातून आला ना ए शेतकरी शेतातून आला ना बैलाला चारा घालल्याबरोबर त्याची बायको त्याला पाणी घेऊन येते दोतरावाला गडी आहे पण बायको पाणी घेऊन येते आणि पहिला प्रश्न विचारते चहा घ्यायचा का जेवायचं इथे दोन प्रेम आहेत घ्यायचा असला तर चहा नाही तर स्वयंपाकही तयारी आणि उलट वाक्य तिचं हे पा सकाळचं काढून गरम करते नाही तर मग दूध घ्या मग तू म्हणतो असं कर काढून काय करू नको दूध घे प्रेम आहे का नाही कार्यकर्त्याला काय मार्केट आहे घरात गेलो पप्या त्याला विचार खायचंय का का बाहेरून झक मारून आलाय पाय आणि त्याच्या तोंडाचा वास घे मुदबीत प्यालाय का पाय आणि त्याला म्हणो गच्चीत झोप गच्चीत झोप पण गुपचूप झोप आणि तो सकाळी कडे कपडे घालून गावात म्हणतो काही विकासात्मक कामं केली पाहिजे आणि तो कुठं झोपला गच्चीत झोपला मग सगळं सोडा भो पाया पडतो तुमच्या एवढी बाई लटकवान आमच्या टोळीत या आता कुठं दोन वाक्य सांगतो तुम्हाला मरेपर्यंत ध्यानात ठेवा इथून पुढे राजकारणात दोन माणसं उतरणार नाहीत नाही नाही कधीच उतरणार नाही दोन माणसं एक गरीब आणि दोन विद्वान ही दोन माणसं राजकारणात सुळावर आपटा उतरणार नाही कोण कोण गरीब आणि विद्वान गरीब माणूस उतरल आता फुकनी सगट इकलं तरी भागायचं नाही कारण आता सगळी गेम कशावाली पैसेवाली गरीब माणूस उतरू शकत नाही आणि विद्वान माणसाला किंमत नसल्यामुळे तो तिकडे डोकं लावणारच नाही तुम्हाला आठवलं का 288 मध्ये एखादा सेवानिवृत्त न्यायाधीश निवडणूक केलं उभा राहिला कसं काय राहील हुशार आहे तो यडबड आहे ही दोन माणसं कधी उतरणार नाही राजकारणात एक गरीब दोन विधवा आणि आता राजकारणात बदल होणार नाही असंच चालणार एकच घराणं लावून धरणार आता दुसरे डोकं लावायचं नाही आता बाप दमला का पोऱ्या उठला पोऱ्या उठला का याही उठला याही उठला का येईल दिवस गेले येईन उठली का साडू बाळा तीन झाला साडू बाळा तीन झाला का टाकून देईल मेवणीला जुळे झाली जमणार नाही नाही आता नाही कारण पैसा एका विशिष्ट वर्गाकडंच आहे दुसऱ्याकडं नाही हे बसणारी तुम्ही बधीर होईल तुम्हाला काय तुमची मेंदू आहे ना महाराज या प्रचाराची दारू पिऊ पिऊ सडून जाईल मेंदू आहे तुमची तुम्ही आता माया पुढे बसली का खरंय 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 मी निघून गेलो का धंदा आहे त्याचा ठोकली माझ्या चालली महाराजांची भाषा आहे महाराज माझी थोडीच आहे का तू का म्हणे कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरून काय सांगायचं महाराजांनी तळतणी नामांक लिहिलाय आता उघडी ढोळे जरी अद्यापिन कळे मातेची या खोळे दगड मुंगायचं आता 5 मिनिट लक्ष्मी येते नारळातल्या पाण्यासारखी आणि लक्ष्मी जाते हत्तीनं कौट खाल्यासारखी लक्ष्मी प्रारब्धाने येते प्रारब्धाने येते पण कशी जाते हत्ती घर कसा खातो हे कळत नाही तसं लक्ष्मी कशी गेली हे कळत नाही फायनल त्याच्याकरता एकच पाया पाहिजे ज्ञान ज्ञान हा पाया म्हणून आईने मुलाचं नावच ठेवलं ज्ञान देव आणि आज कीर्तनानं घेतलेला अभंग ज्ञानोबरायांचा आहे अभंगातला पहिला मुद्दा संपला अभंगातला दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना कीर्तन सुरू झालंय आता दरिद्रवाणी कीर्तनाला बसायचं नाही नाही ते तोंड सोडून द्या दाढीला हात लावून डोक्याला हात लावून तंगडे फाकवान गुडघे वर करा हे यायचं नाही लांब बसायचं पहिल्या पंक्तीला जेवायचं चांगला चप्पल जोड पाहायचा शिंगाट घरघाट व्हायचं
पण ते कीर्तनाला बसले तोंड सोडून बसायचं नाही आणि आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. आपल्याकडे नाहीलंय उत्तर आहे आणि हालाय उत्तर आहे, पण भामटेवाणी कीर्तन ऐकायचं नाही. आम्ही म्हणायचं बैल गा म्हणून, तुम्ही म्हणायचं त्याच्याच दुधाचा चहा. नाही इथं यसला यस नोला नो. आज कीर्तनाला घेतलेला अभंग ज्ञानोबरांचा आहे. अभंगाला कडवे चार आहेत आणि हा अभंग उपदेशपर प्रकरणातील आहे. फायनल ज्ञान हा वारकरी संप्रदायाचा पाय आहे आणि त्या कळस तुकाराम महाराज आहे, विस्तार नामदेव महाराज आहे आणि शांती आजारी तुम्ही नाही मग बोलत जायचं. शांती नाथबाबा आहे. पण माझ्या तोंडातला शब्द असा आहे, ज्ञानच देव आहे, देवच ज्ञान आहे. पुरावा 12वा अध्याय, अभ्यासा उनी ग्रहण ज्ञान, ज्ञाना उनी ध्यान विशेषेची. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, पण ज्ञानापेक्षा श्रेष्ठ ध्यान. अजून पुरावा 12वाचा अध्याय, जेत जेत दया आणि शांती, वस्ती आलिया एका ठाया, ते जाण धनंजया विभूती माझी. जिथं दया जिथं शांती, तिथं ज्ञान तिथं देव, जिथं देव तिथं ज्ञान, ज्ञान देव. फायनल आता पुढे ऐका, ते जे ज्ञान आहे ते पुस्तकातलं नको. 12वा अध्याय, आत्मलाभासारखे गोमटे काहीच न दिसे. अजून पुरावा, आंतरी ज्ञान व्हावे बाह्य लाभेल स्वभाव. ते ज्ञान कोणतं? पुस्तकातल्या ज्ञानाने तुम्ही बंगला बांधाल, गाडी घ्याल, पण सुखाची झोप घेऊ शकत नाही. बंगला बांधाल तुम्ही, कारण महाराष्ट्रात लक्ष्मी चार लोकांकडे आहे. अख्ख्या महाराष्ट्रात चारच माणसांक पैसा आहे. एक डॉक्टर, दोन संन्यासी, तीन सर्व्हिसवाले आणि चार पुढारी. या चार माणसांकडे इतका माल आहे, कोंबडी सगट महाराष्ट्र विकत घेतली माणसं चारीने. आणि चारींच्या पैशाला दुष्काळ नाही. हात लावला 35. सर्दी जशी त्या तशी. मग दिवाळीला डॉक्टर झालेला वडीला स्लॅब कुठून टाकितो? बरं त्याला काही लागत नाही, 48% मार्क पडलेत त्याला 12वीला सायन्सला. सायन्सला आता ते मेडिकलला घालायच्या बजेटमधलं आहे का सांगा? 48%वालं तुम्ही बोलत का म्हणजे? नाही, पण त्याचा बाप म्हणला प्रयत्न करू. प्रयत्नच करू नको, तुझा पहिलाच प्रयत्न फेल गेला. आता त्या 48% डॉक्टर झाले कसे जोराव पैसे जो. त्यानं हॉस्पिटल टाकलं, माणसं नीट होती का? त्यालाच मार्क किती होते? 48. त्यानं हॉस्पिटल टाकलं, पेशंट गेलं का उभ्यानं काही नाहीच. झोपा झोपा पहिला दान का झोपा कानाष्टे दसको तोंड वासवा, जीभ दाखवा, ओढून धरा मोकळं सोडा, धरा ओढून सोडा मोकळं, परत थोडं वाढा सोडा मोकळं, फालते व्हा उतरणे व्हा सरळ व्हा. मॅक पा काय होतं तुम्हाला? आता एवढा टाईम का व्यायाम चालू होता का काय होतं? लगेच कागद आणि पेन घ्या, सकाळी 3 घ्या, संध्याकाळी 3 घ्या, परत दिशी परत परत या आले उभ्यानं काही नाही झोपा. उभ्यानं काही नाहीच म्हणून एक डॉक्टरकडे पैसा आहे, दोन संन्यासी संन्याशांकडे पैसा का? का खर्च नाही आणि पाया पडायचे लोक पैसे ठेवल्याशिवाय. बरं तर संन्याशी अशी विचित्र झालेत आता, कमी पैशेवाल्याला पाया पडून नाही देते. हे पाचंदा वाला आलं ना सरक सरक है, है? है? इंद्रीकरचं कीर्तन होतं शिबलापूरला. एक म्हातार आलं साधं आमच्या बाबासारखं मागाच्या आलं, तर ते त्यानं 20 रुपयाची नोट काढली लाल. त्याला वाटलं इंद्रीकरच्या पायावर ठेवा, इंद्रीकरचे शिष्यलाय ना आलाय. ते त्या म्हाताऱ्याला लगेच म्हणले तुम्हाला मरू द्या इष्ट वाचले. आणि थोड्या वेळानं नंबर 2 करणार आलो, 2-4 धाबे 1-2 बार असं नगाट पण माल लय. इंद्रीकरचे शिष्य लगेच बाकीचे सरकवले, सर सर या 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 आले आले ते. आणि त्यांनी 2000ची नोट काढली लालच.
आणि ठुली इंद्रीकरच्या पायावर. इंद्रीकर भांबावलं, लांब नोट दिसली. इंद्रीकर त्यालाच म्हणला, पुत्रवती भाऊ. तो म्हणला, गडी आहे मी, या देवानी काय करतो. तो म्हणला, अजून एक नोट ठेवी, गड्यालाही पोर होईल. महाराजांची भाषा आहे माझी नाही, अर्थ लोपले पुराणी, नाश केला शब्दज्ञानी, विषय लोभी मनन साधन अवघे बुडवले. आपल्याकडे काय झालं महाराज, शब्दांच्या व्याख्या लोकांनी अर्थ न समजता लावल्या. अर्थ समजला नाही पण व्याख्या लावल्या. काही काही शब्द आहेत आपल्याकडे पहा, त्यांचे अर्थ कळेल नाही. तुम्ही सगळे लोक लग्नपत्रिका वाचिता रोज. आमचे येते श्री हरचे कृपे करून आमचे चिरंजीव. आता हा शब्द योग्य आहे का एवढं सांगा. ए, हा शब्द योग्य नाही पण त्याचा अर्थ न कळल्यामुळं तो प्रश्न शेपिडीचा चालू राहिला. नाही तर लग्न पत्रिकेतला चिरंजीव शब्द चुकीचाच आहे ना पुरा. का? या जगात सात चिरंजीव आहेत. अश्वस्थामा चिरंजीव आहे, बलभीम चिरंजीव आहे, आणि शेवटचा एक चिरंजीव आहे तो प्रत्येक गावात आहे, बोल बजरंग बली. चिरंजीव आहे पण आपण पोराच्या नावापुढे काय छापतो चिरंजीव. आता तिथं वाद असा आहे, मृत्यू लोकांमध्ये चिरंजीव होणे नाहीच ना. महाराजांनी ओवी लिहिली 13व्या अध्यायात, कांद्याचा रस पिळायचा आणि त्याला अमृत म्हणायचं, हे कुठं चालतं का महाराज. अमृत त्याला म्हणायचं का, कांद्याचा रस पिळायचा आणि त्याला अमृत म्हणायचं. महाराजांनी ओवी लिहिली का, त्याला जर तुम्ही अमृत नाव ठेवलं ते जसं अज्ञान आहे, कारण कांद्याचा रस विषयाचे कांदे वाटोनी, माऊलीची ओवी आहे, विषयाचे कांदे वाटायचे म्हणजे कांद्याचा रस करायचा आणि त्याला अमृत नाव ठेवायचं. हे कसं झालं, कांद्याचा रस दे तसं मरणाऱ्या माणसाला आपण चिरंजीव म्हणतो, याच्यापेक्षा वाईट काय. कारण तुम्ही मी कोणत्या लोकात आहे, मृत्यू लोक. मग मृत्यू लोकातला प्रत्येक माणूस मरणार आहे, मग तुमच्या पोटी जन्माला आलेला पोरगा लग्न पत्रिकेत चिरंजीव असलच कसा. या वाक्याचा बसलेल्या या काही माणसांना अजूनही विचार करेल नव्हता, कारण तो शब्द चुकीचा आहे पण पिढीचा आलाय म्हणून. इथून पुढे चिरंजीव छापित नका जाऊ. जर बरं असेल तर सुपुत्र छापा, थोडं भंगार भंगार असेल तर कुपुत्र छापा, आणि फार चड्डीत मुतत असेल तर आमची औलाद छापा, पण काहीतरी आपलं छापा ना देवाचं का. इथं मेखा आहेत पहा कशा मेखा आहे. म्हणून संतांनी संतांना उपमा दिली, ज्ञानियांचे राजे, कैवल्याचा पुतळा, साधकाचा माय बाप, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, वेद शास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई. काय शब्द वापरलेत महाराज, काय शब्द आहेत. साधकाचा माय बाप, दरुशने हरिताप, काय काय शब्द छापून टाकलेत महाराज. ज्ञानियांचा राजा, कैवल्याचा पुतळा, महाविष्णूचा अवतार, ती पदवी त्या नावाला शोभते. शोभते म्हणजे कर्तृत्वही होत, प्रारब्धही होत, प्रयत्नही होता आणि देवाची कृपा होती. नाही नाही नाही, देवच होती. काय महाराज, सापाच्या पिलाला जलमल्याबरोबर लपायचं हे कोणी शिकवलंय का, कोणत्या पुस्तकातल्या कोणत्या शास्त्रज्ञाने शोध लावला सापाचं पिल्लू जलमल्याबरोबर लपत. अहो त्या पोर, एक वाक्य सांगा, शाळेतला गुरुजी तोंडावर शिकवतो, राजकारणातला माणूस व्यसन लावून शिकवतो, वाद लावल्यावर दोन्ही वकिलांचे पार्श्व म्हणतात, दोन्ही वकील म्हणतात दोन तीन तारखा हो द्या निकाल. आपल्या बाजू तुम्ही तुम्ही टेन्शन नका घेऊ, तुम्ही बघते राहिले तेवढे भरा आणि चाल दे, थोडं काय दोन तीन महिन्यानं काय फरक पडत नाही, आता आयुष्य गेलं. पण जय आपलाशी, बारीक अभ्यास करा मला, जय आपलाशी. सगळी लोक तुम्हाला बाहेर शिकवतात, देव पोटात शिकवतो. डोकंच बंद होईल तुमचं. सगळी लोक तुम्हाला बाहेर, 15 वर्षापूर्वी जर मुलीचं लग्न झालं आणि नवऱ्याच्या घरी चालली तर पूर्वी पाट्या द्यायचे, पाट्या, पाटीलाही मोठी राहायची पूर्वी, त्या पाटीत पुरणपोळ्या राहायच्या, पुरणाच्या पोळ्यान भजी. कारण महिला म्हणतात पूर्वी पाटी द्यायची, त्याला मूळ पाटी म्हणायची. मूळ पाटी म्हणजे पूर्वी पाटी का द्यायचे,
तर पूर्वी बायांना पोळ्या येत होत्या, आता पोळी वारली, आता तिची मावस बहीण उठली पुरी, आता आणि पोरगी जर नवऱ्याच्या घरी चालली तर ती पाटी बिटी डौलत राहायचा महाराष्ट्र, एस टी गावात येणार, एस टी पशी पाटी घेऊन लोक बसणार, दोन चार नव्या टोप्यावाले कडक मंडळी तिकून येईल, त्याला इकडच्यानी टोप्या घेईल, शोभून दिसायचं, मग त्या नवरीला पोचवायला दोन तीन बाया, मग तिच्या आईचं रडणं, हा कार्यक्रम शोभून होता. याचं कारण होतं, पूर्वी मुलीचं लग्न बाप जमीत होता, आता बापाला व्हॉट्सअपला कळला गुड्डी गेली वाथी आहे, तो आनंद राहिला नाही. आणि आपल्या लोकांनी काय केलं माहिती का महाराज, खरा आनंद आहे ना गमून टाकला, पैशाच्या जोरावर खरा आनंद तुला नाही. पूर्वी लग्न राहायचं खेड्यात, संध्याकाळी लग्न पातेल्यात राखेल टेंबा, आणि लापशीला काय तो काय टोकरे होते काय फडा पोते, एवढी लापशी वाढायची लगीन टोले जंग. आणि त्या लग्नात एक गडी पठ्ठ्या वहीन पेन घेऊन आणि डबा घेऊन बसायचा, माणसाने आयर लिहायची, आणि त्याच्या अगोदर लग्नाच्या अगोदर बायांनी लुगडे बिगडे आणले गावात मिरवायचे महाराज. सोहळा चांगला होता का नाही ह्या 5-6 वर्ष? आणि चांगल्या चांगल्या गोष्टी लोकांनी बंद केल्या महाराज, लग्नांमधले आहेर बंद केले तुम्ही, हे चुकीच आहे महाराज. ज्याला पैशाची गरज आहे त्यांना आहेर घेतलेच पाहिजे, तुमचं काय मत आहे? गरीबाच्या बिचाऱ्याचे बँडवालेचे पैसे जातील, मंडपवालेचे पैसे जातील, आचार्याचे थोडेफार जातील, त्याला काहीतरी कमी होईल, त्याला काय तुम्ही टेम्पो तुम्ही नावे देऊ करू राहिले का त्याच्या जमीन? नाही मग 5-10 रुपये कोणी देत ना? आहेर गरीबाने लग्नात बंदच करू नये, तुमचं काय मत आहे? त्याला पैशाची गरज आहे. आता हे नंबर 2 करणार आहेत यांना काय, या हलकटाने दिली का बाकी यांच्या ठोकून? यांनी छापलं पत्रिकेत कोणत्याच प्रकारचे आहेर स्वीकारले ना, आला गरीबाला किडा, मोठ्याचं पाहिलं गरीब आहे बोंबललं, आता गरीबाला तर मोठ्यापेक्षा किडा, काहीच घेतलं जाणार नाही. तुमची उपस्थिती हाच अनमोल आशीर्वाद. शब्द कुठून काढले काय ना आवलं दिन, आणि ती अरापच संस्थेच्या थकबाकी आहे. अरे मग गरीबाचेच 10-5 रुपये आहेर घेतलं तर निदान एखादी वस्तू कमी होईल काय महाराज? आम्ही लहान असताना पूर्वी 10वा झाला का 10व्या दुखटा घ्यायचं महाराज, त्या गावातल्या नाव्यानं वारुळी देऊन तो दुखटा पुकारायचा. पद्धती महाराज चांगल्या होत्या, पण या लोकांनी बंद करून टाकल्या. खरी पद्धत होती गरीबानं आहेर घ्यायला पाहिजे. अजून सावध व्हा तुम्ही, ऐकू नका कोणचं, घ्या तुम्हाला लागते ना आम्हाला द्या पण घ्या, विनोद नाही महाराज. पण त्यामुळे एखाद्या गरीबाचं काम होईल, लोकांनी या चांगल्या चांगल्या गोष्टी वजा करून टाकल्या. ती नवरी जर चालली पाटी घेऊन तर ती पुरीची आई एस टी जवळ तिला म्हणजे इकडे शब्द बा कशी होती, अडाणी बाई इकडे तुझा आमचा सबन संपला, पोटभर खायचं आणि रात्रंदिवस कष्ट करायचे, तक्रार जर आली ना तू ये आणि मी ये. शिकेल होती गाव बाई, शिकेल होती, कशाला पोरी येडेवणी करील. या 10 वर्षापासून पुरीची आई स्पष्ट पुरीला सांगती, एखादा महिना बघ सगळ्यांचा अंदाज घे, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये, तो कांदे वाटण करीन पाणी पोट भरील, पण तो शान भरायचा नाही. आता बोलू नये, सणासुदीचे दिवस आहे, 90% पुरींच्या संसारांचं वाटोळं त्यांच्या आयाने केलं हे ध्यानात ठेवा. या दिसत्यात आशा तुम्हाला फक्त इतक्या खुडी यांच्या अंगात. कोणती कीर्तनात बाई बसेल तिला म्हणा बोटवर कर, फक्त 4 दिवस तू या पुरीचा तुझा फोन नाही, अशी कोणती बाई आहे बोटवर कर बरं, मी सत्कार करतो, कर फक्त बोट तूवर सत्कार करतो तुझा इथे, तर जाऊ दे माझं आजचं पाकिट सुद्धा तुला देतो, कर बोटवर फक्त तू या पुरीचा तू 4 दिवस फोन नाही, अशी कोणती आई आहे कर बोटवर, काम नाही का तुला काही तिकडे, कांद्यात मर ना चिंगड्या निवड ना काय काय कर तुला पुरीच्या घराचं प्रारब्ध आहे महाराज, कशाला डोकं लावायचं? आणि काय इचारी ती बरं इचारी ती काय हरिपाठातलं इचारी ती काही जीवली का, जीवली का, झोपली का, काय घालून गेलं त्या शेळीला किती वक्र झाली? ती म्हणली 3 बया मग 1 कुठं पिन, तुला करायचं काय कुठं पिऊ? जर आज
पसून महिला मंडळ पुरीच्या घरी डोकं लावलं, तू कशावाई लिहून घे, यंदाची दिवाळी खात नाही तू, लिह कशावाई। महाराज हसण्याच्या गोष्टी नाही, कुटुंबाला संस्कार करण्याऐवजी लोकांनी कुसंस्कार केलेत। आणि म्हणून तुम्हाला उदाहरण सांगतो, महिला मंडळ तुम्ही म्हणाल महाराज असं आम्हाला कमन बोलला, ज्याच्या मुलीच्या अंगाला कपडे घालायला आशा होत्या, ज्याच्या मुलीच्या जमिनीवर पाय कधी टेकले नव्हते, अरे ज्याची मुली घरातून बाहेर निघली तर चामर डोक्यावर ढालणाऱ्या बाया होत्या, ती जनकाची मुलगी होती, स्वयंवरात रामाने जिंकली आणि स्वतःच्या मुलीला बापासमोर वलकले नेसून वनवासाला निघली, एक शब्द सुद्धा जनक बोलला नाही। काय माणसं होती महाराज, विद्वान, सगळ्यात विद्वान माणूस जनक राजा, शब्द बोलला नाही, कोण सहन करील। आताचा जनक असता रामाचं कानफड फोडून टाकला, त्यांना नाही का तू वनवासाला निघला, 1.5 लाख घटस्फोट घेऊन मायापुरीला दुसरा नवरा, रांग लागली पोरांची, हल्ला असता राम एखाद्यानं आताच्या आणि 2-3 लाख घेऊनही मोकळा करून घटस्फोट घेतला असता। इथं लय मार्मिक उत्तर आहे, फक्त जाणकार वारकऱ्याच्या ध्यानात येईल। जनक राजा स्वतःची मुलगी वनवासाला जाताना रडला तर नाहीच, पण शब्द सुद्धा बोला नाही। का बोलला नाही माहिती का? विद्वान होता तो। त्या जनक राजानं काय अभ्यास केला माहिती का? माझी मुलगी राजवाड्यात जन्माला आली, परंतु माझ्या मुलीच्या कपाळावर 5वीच्या दिवशी जे सटवीनं लिहिलं असेल ते मी विद्वान असूनही मला चुकवता येणार। संपत्ती आहे माझ्याकडं, पैसा आहे माझ्याकडं, पण प्रारब्धाचं लिहिलेलं मी चुकू शकत नाही। यदा कदाचित माझ्या मुलीला जर 14 वर्ष वनवास असेल आणि ती भोगून जर अमर होत असेल तर पोरगी वनवासाला गेल्याने काय फरक पडला? जनकाच्या डोळ्याची कण सुद्धा ओली झाली नाही। माहित होतं जनकाला 17व्या अध्यायात झाड जाणी जे फुले, मानस जाणी जे बोले आणि भोगे जाणी जे केले कर्म पूर्वजन्मीचे, माझ्या मुलीच्या नशिबात असेल ते घडेल, रडायचं काय काम, त्याला काकड्यातला अभंग आहे। मुका झालो वाचा गेली होतो पंडित महाज्ञानी, 4 वेद मुखदगत वाणी पण गर्वामध्ये झाली सर्व। आणि अजून प्रमाणे त्याला माता मावली पाचारिता, शब्द नाही दिला मागुता, बैरा झालो नरदेही येत। काय भाषा आहे महाराज, साधू संतांची निंदा केली, हरिभक्ताची स्तुती नाही केली, त्याने वाचा काय अभंगत महाराज, निंदिले उपांना त्याने पावलो मुख बांधला। हे अभंग पाठ करा, अजून एक कडवं आहे, पूर्व जन्मी पाप केले ते बहु विस्तारिले, विषय सुख नाशिवंत तिमिर कोंदले, ज्ञान दृष्टी हरपली दोन्ही। काय प्रमाण आहेत महाराज, आपण बोगस विचार करायचा, प्रारब्ध कोणी बदलू शकत नाही। जनकाची प्रारब्ध बसणारे माणसानं सांगतो, आपल्या घरात भिकऱ्याचं पोर रडायला लागलं तर आपण बिस्किट देतोय, रस्त्याने जाणाऱ्या भिकऱ्याच्या पोराला आपण गाल ओढून मुका घेतोय। या जगात प्रारब्ध सांगतो एका मिनिटात, या जगात सुखानं संसार चालला होता पण नवऱ्याला वैराग्य झालं, नवरा वनवासाला गेला, महिला मंडळ 1.25 लाख प्रदक्षिणा, 1.25 लाख प्रदक्षिणा हळदीतल्या पिंपळाला माझा नवरा परत यावा म्हणून घातल्या, 1.25 लाख, 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या हळदीच्या पिंपळाला। आणि विठ्ठलपंत घरी आले, 4 मुलं झाली। महाराज जगातल्या एकाही माणसानं त्या पोरांचा गाल ओढला नाही का मुका घेतला नाही। काय दिवस आहेत महाराज, बायकोने नवऱ्याने संन्यासातून येऊन ग्रस्त आश्रमात आला, इथं संन्याशी बाया ठेवत तरी काय होईन। तुम्ही बारीक अभ्यास करा महाराज, महाराज ज्याला एक एक बायको आहे आणि 40% कीर्तनकारांना 2-2 बायका आहे असं काय कर तुम्ही? काही काही नाही तर तिचीच बहीण केली, नको तहान कुठं वाड्यात झाला, जरा डोकं खाजवा तुमचं, डोकं बंद होईल आपलं कीर्तन ऐकलं। त्या मुलाला अहो साधी गोष्ट आहे, आपल्या घरी शेतात कामाला बाई कांदे लावायला, तिचं पोरग झोळीत रडत आहे, आपण पटकन तिची दोरी वडीत नाही, झोळीची वडीतो, त्याला पटकन खायला देत नाही, काय पाप केलं तो या पोरांनी? अहो एका माणसानं जगातल्या का त्यांचा असा गाल ओढला नाही, का टपकन मुका घेतला नाही, का त्यांच्या पाठीवरून कधी, अहो मी म्हणतो हात फिरवायचं जाऊ द्या, नीट बोलले सुद्धा नाही, मी म्हणतो बोलायचंही जाऊ द्या। महाराज अन्नासाठी तर फडले, पण याच लोकांनी त्यांना भाकर नाही दिलं, काय बोलायचं, उलट्या शिव्या दिल्या आणि झोळी शेण टाकलं,
त्यातली चार मुलं, ती चार मुलं जगाच्या इतिहासातली चार रत्न ठरली. काय बोलायचंय महाराज, एक ठरला सदाशिवाचा अवतार, एक ठरला विष्णूचा अवतार, एक ठरला ब्रह्माचा अवतार आणि एक ठरला आदिशक्ती. अरे एक ठरला जगाची आई, एक ठरला विश्वाचा तो गुरु, विश्वाचा गुरु. निवृत्तीनाथ गुरु नाहीयेत, ज्ञानदेव गुरु आहेत, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. पण निवृत्तीनाथ गुरु नाहीयेत, विश्वाचा तो गुरु आहे. अख्ख्या विश्वाचे गुरु ठरले स्वामी निवृत्ती दादा. काय बोलायचंय महाराज, कोणत्याही माणसानं यत्ना सहन केल्याशिवाय तुम्हाला देव पण येणार नाही असं चालतं का? पखवा शिकायचं म्हणजे प्रॅक्टिस नको का? येळभर बमलं तिंडतून सकाळी वाजी तो असं कुठं चालतं का? ते गायन करायचं म्हणजे, गायन करायचं म्हणजे रियाज केला पाहिजे. कीर्तन करायचं म्हणजे रोज अर्धा तास पुस्तक उचललं पाहिजे. तिथं मी असं नाही तर माझा बाप असं नाही तर आम्ही दोघं सांगत असो. हे असं मेमरी कार्ड आणून पेनड्राईव्ह पाठ करून तुमच्या बापाने कीर्तनं पाहिली होती का? असं कुठं चालतं का? ह्या बाईचं तंगडं त्या बाईला जोडायचं आणि त्या बाईचं तंगडं ह्याला जोडायचं. नाही नाही नाही, त्या गोष्टीला साधनाच पाहिजे. तुमचं काय मत आहे? आता येणाव्या कीर्तकारांना सांगितलं, ते म्हणते तुमचं आम्हाला तुमचं आमचं तुम्हाला सहन होत नाही, उलथा तिकडं मारा. आम्ही काही चोर होतो का? काय अहो महाराज, पिटली आम्ही, आम्हाला आता 26 वर्ष लागलं महाराज झाल्याला.